नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अटॅच एक्सर या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी आणलेले नेवल डाकवॅड या ठिकाणी निघालेल्या ॲप्रेंटशिप या पदाच्या जाहिरातीसोबत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल. मित्रांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया या नेवल डाकवॅडविषयी. मित्रांनो, नेवल डाकवॅड काय आहे तर बघा, या ठिकाणी असे मोठमोठाले शिप वगैरे असतात, यांचं मेंटेनन्स वगैरे या ठिकाणी नवीन बनवणं वगैरे या ठिकाणी चालत असतं. त्यासाठी आपल्या आय टी आय पास प्रशिक्षणार्थ्यासाठी या ठिकाणी ॲप्रेंटशिप पदाची वेकन्सीज या ठिकाणी येत असते. मित्रांनो बघा, आता ही जी काय जाहिरात आलेली आहे तर ती आहे मुंबई या ठिकाणी, नेवल डाकवॅड मुंबई या ठिकाणची ही वेकन्सीज आलेली आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी नेवल डाकवॅड मुंबई या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी ही जी काय वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं टोटल ॲप्रेंटशिप या पदाकरता 301 जागेसाठी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येते. मित्रांनो तर बघा, याच्यामध्ये जाणून घेऊया ट्रेडविषयी कोणकोणते ट्रेड या ठिकाणी दिलेले आहेत. मित्रांनो बघा, ट्रेडचा जर या ठिकाणी आपण विचार केला तर याच्यामध्ये बघा, 1 इयर जो काही ॲप्रेंटशिपचा पिरियड आहे याच्यासाठी सर्वप्रथम ट्रेड आहे इलेक्ट्रिशियन. त्या इलेक्ट्रिशियनमध्ये टोटल 40 वेकेन्सी या ठिकाणी राहणार आहेत. त्यानंतर बघितलं आपण इलेक्ट्रोप्लेटर, त्याच्यामध्ये 1 वेकेन्सी या ठिकाणी राहणार आहे. फिटरची वेकेन्सीचा विचार केला तर या ठिकाणी 50 जागे या ठिकाणी फिटर या ट्रेडसाठी राहणार आहेत. त्यानंतर जर आपण याच्या पुढं जर बघितलं तर आपण त्याच्यानंतर बघा, फाउंड्रीमॅनची 1 जागा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर बघा, मेकॅनिक डिझेल हे 35 जागे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकसाठी 7 जागे, मशीनसाठी 13 जागे. त्याच्यानंतर बघा, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स या ट्रेडसाठी 13 जागे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण पेंटर ट्रेड आहे या ठिकाणी 9 जागे पेंटर साईडसाठी आहे. त्यानंतर पॅटर्न मेकर कारपेंटर आहे, त्याला 2 जागा या ठिकाणी आहेत. प्लंबरसाठी 13 जागे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी या ठिकाणी 26 जागे आहेत. आणि मेकॅनिक रेफ्रिजरेशन एसीसाठी या ठिकाणी 7 जागे या ठिकाणी आहेत. मित्रांनो त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं आपण शीट मेटल हा ट्रेड आहे या ठिकाणी, शीट मेटलसाठी 3 जागे, कारपेंटरसाठी 18 जागे. त्याच्यानंतर सिविंग टेक्नॉलॉजी किंवा ड्रेस मेकिंगसाठी 3 जागे, वेल्डरसाठी 20 जागे, मशीनसाठी 8 जागा, आणि ICTCM साठी बघा या ठिकाणी 3 जागा. आणि त्याच्यानंतर बघा, स्वीपराईट स्टील या ठिकाणी फिटर या ठिकाणी आहे, याच्यासाठी 16 जागे या ठिकाणी आहेत. मित्रांनो त्यानंतर 2 इयर ॲप्रेंटशिपसाठी जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर बघा, रिगर हा एक ट्रेड आहे. त्याच्यानंतर फ्रेशर 8वी पासवाल्यांसाठी हा फॉर्म भरता येणार आहे, याच्यामध्ये टोटल 12 जागे या ठिकाणी आहेत. मित्रांनो त्यानंतर जर बघितलं FT फॉरगर अँड ही ट्रीटेड या ठिकाणी फ्रेशर 10वी पासवाल्यांना हा काय करता येतं, फॉर्म भरता येतं, त्याच्यासाठी 1 जागा या ठिकाणी आहे. मित्रांनो बघा, असे टोटल 301 जागे भरण्यासाठी आपल्या जवळपास 20 ते 22 ट्रेड या ठिकाणी भरण्यात ट्रेडसाठी या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागविण्यात येतं. मित्रांनो ही PDF तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर याचा डिटेल्समध्ये या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागे आहेत याचा विचार करूनच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. कॅटेगरी जो आहे या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बघा, SC ST OBC UR आणि PWD अशा या ठिकाणी कॅटेगरी देण्यात आलेले आहेत. या तुमच्या कॅटेगरीनुसार आणि ट्रेडनुसार या ठिकाणी तुम्हाला जागे पाहिजे आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर विचार करूया रिझर्वेशन या कॅटेगरीचा. तर बघा, SC ST कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी रिझर्वेशन देण्यात आलेले आहे. त्यासोबत OBC सुद्धा या ठिकाणी आहे आणि पर्सनल विथ डिसॅबिलिटी म्हणजेच काय PWD या ठिकाणी आहे, त्यांनासुद्धा या ठिकाणी रिझर्वेशन देण्यात आलेले आहे. त्यानंतर जर बघितलं जाते की नाही, आर्मी फोर्स या ठिकाणी आहे, त्यांनासुद्धा या ठिकाणी रिझर्वेशन देण्यात आलेले आहे. म्हणजे टोटल 301 जागेमधून या ठिकाणी रिझर्वेशन या ठिकाणी त्यांना राहणार आहे. त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं एलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजेच काय, फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे काय आवश्यक आहे, हे याचं जर आपण क्वालिफिकेशनचा जर या ठिकाणी विचार केला तर बघा, सर्वात अगोदर आहे ट्रेड ITIचा ट्रेड पास पाहिजे तुमच्याला, ते बी NCVT किंवा SCVT बोर्डामधून तुम्ही हे पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही नॉन ITI असाल तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, जो की रिगर ट्रेड आहे तो फक्त 8वी पासवर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. आणि जर तुम्ही फॉरगर ही ट्रेडर या पदासाठी जर ॲप्लिकेशन करायचं इच्छुक असाल तर तुम्ही फक्त आणि फक्त 10वी जरी पास असेल तर तुम्हाला या ठिकाणी या पदाकरता तुम्हाला अर्ज या ठिकाणी करता येणार आहे. मित्रांनो
जर वयाचा जर विचार केला या ठिकाणी बघा तुमच्याकडं कमीत कमी 14 ते 18 वर्ष या ठिकाणी तुमच्याकडं असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येतं. म्हणजेच काय, काही ट्रेडसाठी 14 वर्ष आणि काही ट्रेडसाठी 18 वर्ष या ठिकाणी कम्प्लीट असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर फिजिकल या ठिकाणी स्टँडर्ड या ठिकाणी दिलेलं आहे बघा. जो काही हाईट आहे मित्रांनो तो 150 सेंटीमीटर असलं पाहिजे. वेट किंवा ते 45 केजीच्या कमी नसलं पाहिजे. जो काय आपला चेस्ट असतो ते बघा, जे काही चेस्ट असते मित्रांनो ते बघा लेस दॅन 5 सेंटीमीटरपेक्षा असायला पाहिजे. त्याच्यानंतर आय साईट म्हणजे डोळ्यांची या ठिकाणी जर बघितलं आपण तर टोटल 6x6 यांचा क्रायटेरिया जो आहे तो या ठिकाणी पूर्ण असायला पाहिजे मित्रांनो, तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. अदरवाईज यांच्या फिटनेस कॅटेगरीनुसार तुम्हाला जर काही असेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे नाही. आणि या ठिकाणी बघा एक मुद्दा की यांनी अगोदर क्लिअर केलेला आहे की जर कोणी याच्या अगोदर ॲप्रेंटशिप पिरियडसाठी या ठिकाणी अप्लाय झालं असेल किंवा ॲप्रेंटशिप यांची पूर्ण झाली असेल तर त्यांच्यासाठी हा फॉर्म या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही. जर तुमची जर एक ठिकाणी ॲप्रेंटशिप झाली असेल तर तुम्हाला या ठिकाणी डबल फॉर्म भरता येणार नाही बघा. त्यानंतर जर आपण या ठिकाणी पेमेंटचा आणि किंवा स्टायपंडचा जर या ठिकाणी विचार केला तर बघा जो काही ॲप्रेंटशिप रूल आहे या ॲप्रेंटशिपनुसार या ठिकाणी पगार राहणार आहे बघा. तर जवळ अंदाजे आपण या ठिकाणी जर बघितलं तर 8000 ते 12000 तुम्हाला या ठिकाणी मिळू शकणार आहे. त्यानंतर जर बघितलं आपण सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने होणार आहे तर सिलेक्शन प्रोसेस बघा या ठिकाणी जे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर त्याला शॉर्ट आउट होऊन या त्या ठिकाणी रिटर्न एक्झाम या ठिकाणी घेण्यात येणार आहे बघा. जेवढे काही तुम्हाला या ठिकाणी व्हॅलिड ॲप्लिकेशन येतील या व्हॅलिड ॲप्लिकेशन आल्याच्या नंतर त्यांना या ठिकाणी रिटर्न टेस्टसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही मेरिटविषयी याचा जरा विचार केला आपण या ठिकाणी जे व्हॅलिड ॲप्लिकेशन आहेत त्यांचाच या ठिकाणी मेरिट लिस्टमध्ये यांचा या ठिकाणी विचार करण्यात येणार आहे. आणि आय टी आय पर्सेंटेजचा या ठिकाणी जर विचार केला तर तुमचे संपूर्ण मार्क्स या ठिकाणी ॲग्रिगेट मार्क्स काढून तुम्हाला या ठिकाणी तुमचे मार्क्स गृहीत धरल्या जातात. यामध्ये जी काही रिटर्न टेस्ट होणार आहे मित्रांनो तर ती आहे बघा OMR सीटवर या ठिकाणी रिटर्न टेस्ट होणार आहे. आणि याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत. जर सिलेबसचा जर या ठिकाणी विचार केला तर बघा क्वेश्चन जनरल सायन्समधून 35 या ठिकाणी राहणार आहे. त्यामध्ये बघा मॅथमॅटिक्स आहे, न्यूमेरिकल आहे, त्याच्या जनरल ॲप्टिट्यूड या ठिकाणी राहणार आहे, जनरल अवेअरनेस या ठिकाणी राहणार आहे बघा. कॉमन ऑल ट्रेडसाठी या ठिकाणी 30 या ठिकाणी राहणार आहे. देर विल बी नो या ठिकाणी बघा निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी राहणार नाही. जो काही रिटर्न टेस्टचा ड्युरेशन राहणार आहे म्हणजे वेळ राहणार आहे तर ते 2 तास या ठिकाणी राहणार आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देता परीक्षामध्ये 2 लँग्वेज या ठिकाणी देण्यात आलेले आहेत, हिंदी आणि इंग्लिश. या 2 लँग्वेजमध्ये या ठिकाणी तुमचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी राहणार आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्यायला जाशाल रिटर्न टेस्टसाठी तर तुमचा सेंटर फक्त आणि फक्त या ठिकाणी मुंबई राहणार आहे. आणि ज्या परीक्षेचा जो काही स्वरूप आहे मित्रांनो जे की होण्यासाठी एक टाइम टेबल यांनी ठरवलेलं आहे तर ते बघा कमीत कमी मे किंवा जून 2024 या ठिकाणी एक्झॅक्ट डेट या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे या कालावधीमध्ये तुमची काय असेल तुम्हाला रिटर्न टेस्टसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. आणि ज्या ठिकाणी बोलवण्यासाठी तुमचे जो काही फॉर्म भरताना ईमेल आय डी असेल तुमचा व्हॅलिड ईमेल आय डी त्या ठिकाणी तुम्हाला याचं कॉल लेटर या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. रिटर्न टेस्ट झाल्याच्या नंतर प्रिवियस मेरिट लिस्ट या ठिकाणी बघा. जे तुम्ही रिटर्न टेस्ट दिलेली आहे त्यावर ज्या ठिकाणी मार्क्स भेटतात त्या मार्क्सवर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मेरिट लिस्ट या ठिकाणी जनरेट होणार आहे. जवळपास ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूचा या ठिकाणी विचार करता तर इंटरव्ह्यूला ज्यावेळेस तुम्हाला बोलवण्यात येईल तर त्यावेळेस 1:20 या ठिकाणी रिटर्न टेस्टला बोलवण्यात येईल आणि 1:3 या ठिकाणी इंटरव्ह्यूला या ठिकाणी तुम्हाला रेशो टून या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे बघा. ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघ जसं बघता तुम्ही SSC मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ITI सर्टिफिकेट या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आधार कार्ड असो त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट असो आणि PWD म्हणजे कॅटेगरी वाईज जर तुम्ही जर येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी लागू राहणार आहे. अदरवाईज या ठिकाणी राहणार नाही बघा. एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही जर असाल तर त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्पोर्ट्समॅन असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा जे काय ओरल टेस्ट असेल या ठिकाणी ओरल टेस्ट कशी असेल. ज्यावेळेस तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्या नंतर तुमचं टेक्निकल स्किल चेक करण्यासाठी या ठिकाणी बघा ओरल टेस्ट या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही रिटर्न टेस्ट झाल्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्याच्यानंतर ओरल टेस्ट पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट या ठिकाणी जनरेट
होणार आहे मित्रांनो. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल तुमचं या ठिकाणी मेडिकल होणार आहे, आणि मेडिकल फक्त आणि फक्त गव्हर्मेंट हॉस्पिटलमधून या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे मित्रांनो. बघा जो काय ट्रेनिंगचा डेट आहे तर ट्रेनिंगचा डेट बघा जवळपास जुलै ते ऑगस्ट 2024 या ठिकाणी कम्प्लीट या ठिकाणी असं या ठिकाणी राहणार आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेला जाता त्यावेळेस कुठल्याही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी खर्च देण्यात येणार नाही, किंवा त्या ठिकाणी राहण्यासाठी कुठलाही खर्च या ठिकाणी देण्यात येणार नाही. आता या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनचा जर या ठिकाणी जर विचार केला तर बघा या ठिकाणी यांनी एक सेपरेटली वेबसाईट दिलेली आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी या ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरत असताना तुम्हाला या ठिकाणी A4 साईजमध्ये 200 KB जवळपास तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट ठेवणं गरजेचं आहे. तर बघा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये, पासपोर्ट साईज फोटोमध्ये व्हाईट बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट तुमच्यासाठी या ठिकाणी लागणार आहे. जर तुम्ही 8वी पासवर या ठिकाणी जर ॲप्लिकेशन फॉर्म भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी 8वीची मार्कशीट या ठिकाणी तुम्हाला लागू राहणार आहे. जर ITI पासवर तो या ठिकाणी जर आपण फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी ITI चे मार्कशीटसुद्धा या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर बघितलं तर कास्ट सर्टिफिकेट ज्यांना लागू आहे त्यांना या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट राहणार आहे. त्याच्यानंतर जे काही फिजिकल डिसेबिलिटी या ठिकाणी पर्सन असतील त्यांचंसुद्धा या ठिकाणी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा जर कोणी आर्म फोर्स या कॅटेगरीमधून जर फॉर्म भरत असेल तर त्यांचं या ठिकाणी प्रमाणपत्र यांना लागणार आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट अशा या ठिकाणी आयडेंटिटी या ठिकाणी प्रूफ या ठिकाणी गृहित धरण्यात येणार आहे. आयडेंटिटी कार्ड म्हणून या ठिकाणी यामध्ये आधार कार्ड हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे आणि हे कंपल्सरी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे, ज्याची साईज दिलेली आहे या ठिकाणी 200 KB याच्यामध्ये. ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होईल, सिलेक्शन झाल्याच्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही काम करता तर तुम्हाला या ठिकाणी मेडिकल फॅसिलिटी दिली आलेली आहे, तर याच्यामध्ये मेडिकल फॅसिलिटी फक्त आणि फक्त नेवल डॉक्युमेंटची जे डिस्पेन्शरी हॉस्पिटल आहे त्याच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. बघा ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म करता, फॉर्म भरत असताना यांनी अगोदरच सांगितले की केअरफुली या डिटेल्स नोटिफिकेशनचा या काय करायचं तुम्हाला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करून मगच तुम्हाला या दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरायचं आहे. ज्यावेळेस ॲप्लिकेशन फॉर्म भरता हे फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं आहे, कुठलाही फिजिकली त्या ठिकाणी या ठिकाणी जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म द्यायचं नाही. मित्रांनो फॉर्म भरत असताना व्यवस्थित काळजीपूर्वक या ठिकाणी तुम्हाला भरायचं आहे. बघा आता या ठिकाणी काही रिजेक्शनचे फॉर्म होतील असे या ठिकाणी कारणं वगैरे दिलेली आहेत, तर याच्यामध्ये बघा इनकम्प्लीट फॉर्म ॲप्लिकेशन असेल तर तो रिजेक्ट होऊ शकेल. त्याच्यानंतर डोज नॉट पासेस म्हणजे जे काही क्वालिफिकेशन आहे तुमचं प्रॉपर क्वालिफिकेशन नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म काय असेल रिजेक्ट होईल. त्यानंतर बघितलं तर डेट ऑफ बर्थ जर या ठिकाणी जर व्यवस्थित नसेल किंवा फॉर्म भरत असताना चुकली असेल तरी तो या ठिकाणी होईल, आणि जर तुम्ही जर डबल ॲप्लिकेशन फॉर्म भरला तरी तुमचा फॉर्म या ठिकाणी काय असेल रिजेक्ट होईल. त्यानंतर बघा विदाऊट क्लिअर पासपोर्ट फोटोग्राफ किंवा साईन वगैरे जर असेल तरी तुमचा या ठिकाणी फॉर्म काय असेल रिजेक्ट होईल. त्याच्यानंतर जो काही नेवल डॉकयार्ड मुंबई यांची जी कमिटी आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुपरिटेंडेंट वगैरे आहे त्याच्यामध्ये जर बघितलं यांना जर काही तुमच्या फॉर्ममध्ये जर त्रुटी आढळली तरी ते तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट करू शकतात. त्यानंतर बघा जे काही मिसमॅच नेम असेल त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ असो ती कशी असायला पाहिजे तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसारच या ठिकाणी असायला पाहिजे, जर तशी नसेल तर त्या ठिकाणी तुमचा फॉर्म काय असेल रिजेक्ट होणार आहे. त्यानंतर बघितलं तर अप्लाय ट्रेड फ्रॉम द ITI सर्टिफिकेट म्हणजे एक ट्रेड आहे आणि तुम्ही दुसऱ्या ट्रेडमधून काय करायला या ठिकाणी अप्लाय जर केलं तरी तुमचा फॉर्म या ठिकाणी काय असेल रिजेक्ट होईल. त्यानंतर बघा इनकरेक्ट आधार डिटेल्स या ठिकाणी जर तुम्ही जर दिलं तरी तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होणार आहे. मग मित्रांनो या ठिकाणी जर तुम्हाला फॉर्म भरत असताना काही जरी अडचणी आली तर या ठिकाणी यांचा हेल्पलाईनने या ठिकाणी काय ईमेल ID दिलेली आहे आणि एक हेल्प डेस्क या ठिकाणी एका ठिकाणी नंबरसुद्धा दिलेली आहे. मित्रांनो जर तुम्हाला काय अडचण येत असेल तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्ही या ठिकाणी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व करू शकता. मित्रांनो परत एकदा सांगतो याचे डिटेल्समध्ये तुम्हाला काय करायचं या PDFचं रीड करायचं आहे, मगच तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला जर काही फॉर्म भरत असताना काय अडचण येत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता. धन्यवाद.